ए बॉय अब भाई खाया चल लो अपन सांग जरा आता प्लान क्या है ना सांग मरे खाया तस तो दर्शक बघता है तुला लाखों दर्शक बघता है नंतर अपलोड केल्यावर थिएटरला जायचा होता पण तो प्लॅन कॅन्सल गेलो पिक्चर बरे नाही अंतरा बघूचो अरे वाटतं भारी वाटतं हेल्मेट गोप्रो घेऊ गो रे घेऊन टा एवढे ग्रोथ झाल्या शिवाय मी घेऊचं नाही ग्रोथ झाली मारे ग्रोथ हा मॉनिटर होऊन आधी अजून 400 तास होत 400 झाले 300 झाले टाकत राह हा हो ते कंटिन्युटी होत नाही रे मागचे 16 दिवस मधले गेले ना हे का नमस्कार मित्रांनो मी सर्वेश परब सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण अचानक भयानक प्लॅन ठरलाय मालवणला जायचा मालवणला जायचा प्लॅन ठरलाय शुभम माझ्याकडे हेल्मेट मध्ये तुम्हाला दिसतो नाही तो काढ मरे तोंड दाखव जरा काढू बोलतो होय तर शुभम असा आपल्या बरोबर केस बघ केस सेट केलं 15-20 मिनिटा परत हेल्मेट घालूच लागला का आता आपण हायवेवर आहो इकडे कणकवलीवरून जातोय आता आपण मालवणला सो आता आपण काय करू रे वागदे वागदेमध्ये जरा फोन करूच होतो त्यामुळे थांबलेलो आहो अभयनी बंटिया सोबत बंटिया शुभमचं भाव श्रवण बंटिया आणि अभय पुढे गेलो आणि आम्ही थांबलेलो आहो चला बघूया पुढे आजचा व्लॉग एकदम भारी होतो ना तर मालवण तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असतात पण आज काहीतरी वेगळा बघूया आपण चला
थांबव सिंधुदुर्ग किल्ला वायरी तारकर्ली देवबाग. सो पोचलो आम्ही इकडे. इकडे स्टेज साठी वाटतं. गियर बियर घालून आहेत बघ तर इतक्या गियर असते तर आम्ही लडाखला गेलो असतो. बालवण तिथे येलो असतो. माझ्याकडे वरचा घालता ना या स्वेटर स्वेटर घातलं असतो. आता खडे या बाजू थोडी वळता काय तो ए या बाजूचा ना काय माहिती. मॅपटॅक मॅप मॅप बीप काय नाही. आता विचारत जायचा इकडनं लोक येतो. खे गेलो तो सीट आहे ना. देवगड लागला बरे. ओके सॉरी देव देवबाग. ओके देवबाग आहे. त्यानंतर मग पुढे तारकर्ली बीच. जरा बारीक शरवड खराब यो. तर खाय आपण लवकर सांग जरा अर्ध्या बालवना दिला आपण परत. तर सगळं जेवायला थांबलोय आम्ही. तारकर्ली बीच कडे जावा दिलं जेवणासाठी. आमका प्रॉपर असा हॉटेल गावत होता. काय काय करत काय ऑफर वगैरे काय असतात. कसली प्राइस 11 12 13 म्हणजे प्लस 11 12 13 कसली ती आयफोन घेत. अच्छा गोप्रो घे बरे. गोप्रो मध्ये आम्ही व्हिडिओ करतोय. फेमस झाला की तुका आयफोन घेतोय. एका व्हिडिओ तुका आयफोन भेटतलो. रोशित रोशित बरे. चला आता ऑर्डर केलं आम्ही. काय ऑर्डर केलं येतात सुरमय ऑर्डर केलं. मला मासे खाणार नाही होणार काय. मासे म्हणजे काय लोक ऐकाक जाऊ भाई. एवढा मोठा माउंट टाका एकच समजा भाई रे. त्यांना कळतला थोड्यातल्या थोड्यात बोलणार. ऐक ऐकाक जाता माझे दिलेले ते बायकर फोर हा देखा. हा तर सुरमय ऑर्डर केलं आम्ही. येता खैली काय म्हणजे वायरी वायरी तर समजात ही वायरी आप वायरी ऑर्डर दिली आमची. कुठल्या जर आवला का पार्किंग. पार्किंग कसली गाडी आहे म्हणजे हेल्मेट ठेवतलो. पार्किंग हेल्मेट घेऊन चल. पार्किंगचे पैसे दिलो म्हणजे तुमची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे हो हेल्मेट घेऊन चल. पार्किंगचे पैसे दिलो म्हणजे जबाबदारी आहे ना. चल तर काही तारकर्ली बीचवर पोचलो आपण. भरपूर गर्दी आहे. पोचलो ना मागच्या वेगळ्या रस्ता निघलो. आता वेगळ्या रस्ता नेतो. संडे असल्यामुळे हा दिवाळी आहे. मेन म्हणजे दिवाळी आहे. तो आपला विचार आहे तो एका तो ह्या लागतो तो आयक्यू जो काय तो बघतो मी मी जातो काय चला. बाबा थांब थांब माझ्या पायावर पायची तुझा पाय बघताना या काय अरे थांब रे थांब अरे थांब
ची फीलिंग येता कसा पैसे उडवतात ते बाकी असं आवाजला राणे आहे की काय तो कसो असं कसं काय काहीतरी बाजू वर घर आहे काय म्हणता कसं वाटतंय पण एकदम हवा सुटली आहे मस्त पैकी कसा वाटता अरे बोला मरे कसा वाटता तो अब्दू सारखा बोलायचा बहुत मजे बहुत मजे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर गर्दी या काय बोलू शकत नाही पुढे जाऊन समुद्र चला जरा पुढे जातो चाटे तू का ओळखता आला वय मा ह्या काय एक काय म्हणतो भावाक व्हायचा बाबा भावाक व्हायचा तू काढ अरे ह्या भावान कधी नेता आपण हा शी गटरातले म्हणा नको लॉक म्हणजे गटरातले पाणी तू पाय बुडव काय 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 स्केच काम काढू दे चप्पल आता येतो समुद्र चल चल पुढे चल पुढे शुभम वा अरे चप्पल काढ काय आज भरपूर गर्दी आहे दिवाळी असल्यामुळे ना पर्यटक भरपूर आले आहेत आणि तारकर्ली विचार आपण आलेलो ना साडेपाच झालं योग ना पप्पांचा फोन पप्पांचा फोन येतो काय म्हणतात भाई काय म्हणतात घराकडे येऊन मारती चला आता जातो एवढा काय एवढा काय आला एवढा काय नाही पॅन्ट काढायला जाऊया पाहिजे ए चल रे काय नको बॅड झालं तू काय ना ते थांबणार नाही अचानक प्लॅन ठरलो कॉइन बॉक्स तो नीलची व्हिडिओ बघितली स्वाईप कर सगळे खेळणं काढत आपली तर चला आता घराकडे येतो आपण जास्त वेळ थांबू शकत कारण अचानक भयानक प्लॅन ठरलेलो जाऊया ना काय रे एवढ्या नवा मी जागो नको दुसऱ्या बीच वर माणसात नाही दुसऱ्या बीच वर जाऊया काहीतरी खायला उलट दिसला याच्यात साडेपाच झाले चलो फिर सुरू करते ना चलते
जिची गाडी असतं ना फॉर्च्युनर तो म्हणत ना गाडी काढ फॉर्च्युनर. ठीक आहे जवळ गेलो का तिकीट एकदा वाजवतलो कळला बटन नाही बरे का बटन नाही रे तिकडी खय वाजता गाडीत मग वाटलं तर डिकीत ना जोग लागलो. नाही चला आता निघतो आपण गाडी तिकडे पार्क केलेली आहे. बाकी काय नाही जरी टाकलं ना तरी आता मी बोललंय तर टाकतो. काय काय बोललेलं फॉर्च्युनर भारी लावलं ना फॉर्च्युनरचा म्हणतो तू. नाही तो परत काहीतरी बोललेलो आता. चलो इकडे शुभमची गाडी आहे इकडे ॲक्टिवा व्हाईट ती आहे बंटीची. हेल्मेट बरं वाटतं मका वगडे खाली असं काय बघत रे पोज देत आहे पोजी देत पोजी चालव चालव ए मी आणि आम्ही दोघं बसतो. तर आम्ही निघतो आता. चला अबे कसं वाटली आजची ट्रिप तुला वन डे ट्रिप सांगितलं म्हणून आलास. अच्छा चला